चीनला भारतानं आणखी एक धक्का दिलाय. तुमच्याकडे जर चायनीज फोन असेल किंवा तुम्ही चायनीज फोन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी आवर्जून पहा. लवकरच चीनच्या फोन्सवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे. काय आहे त्यामागची कारणं आणि काय आहे सरकारचा मास्टर प्लॅन पाहूयात. चीनी फोनवर भारतात बंदी, मोदींचा मास्टर प्लॅन. चीनी मोबाईल्सना धोका, देशी मोबाईल्सना मौका. तुम्ही जर स्वस्तातले चीनी फोन वापरत असाल तर लवकरच तुमच्या हातातून हे मोबाईल गायब होणार आहेत. कारण 10 ते 12 हजारांत मोबाईल तयार करणाऱ्या चीनी कंपन्यांवर बंदी आणण्याचा विचार सरकार करतंय. चीन नंतर भारत ही स्वस्त मोबाईल साठी दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे आणि या बाजारपेठेत सध्या चीनचा दबदबा आहे. चीनी कंपन्यांचं कंबरड मोडायचं आणि भारतीय कंपन्यांना प्रोत्साहन द्यायचं असा सरकारचा प्लॅन आहे. स्मार्टफोनचं 80% मार्केट चीनच्या ताब्यात आहे. 12 हजारांपेक्षा कमी किमतीच्या मोबाईल्सवर बंदी घालण्याचा विचार आहे, त्यामुळे स्वदेशी कंपन्यांना संधी मिळणार आहे. स्टार्टअप कंपन्यांनाही प्रोत्साहन मिळेल. चीनी कंपन्यांचा फायदा बंद होईल. चीनी कंपन्यांचे व्यवहार पारदर्शी नसल्यानं भारताला महसुलात मोठं नुकसान होतं. चीनी मोबाईल स्वस्तात अनेक फीचर्स उपलब्ध करून देतात, पण त्यांचा दबदबा एवढा आहे की ते बाजारात इतर कंपन्यांना टिकूच देत नाहीत. लावा आणि मायक्रोमॅक्सनं चीनी कंपन्यांचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला, पण ते अपयशी ठरले. लवकरच देशात 5G सेवा सुरू होतीये. अशावेळी स्वस्त मोबाईल बनवणाऱ्या चीनी कंपन्यांना हद्द पार करणं आणि देशी कंपन्यांना बळ देणं भारताच्या दृष्टीनं हिताचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास, मुंबई. लाल मातीतली कुस्ती म्हणजे Zee 24.